67वें धम्मचक्र प्रवर्तन दिन के अवसर पर आज दीक्षा भूमि परिसर में भारी संख्या में जनसैलाब उमड़ रहा है। लोग दूर दूर से डॉक्टर आम्बेडकर को वंदन करने के लिए पहुंच रहे हैं। जगह जगह भोजन दान की व्यवस्था की गई है और कोई भी दर्शनार्थी इस दिन खाली पेट ना रहे, इस उद्देश्य से हर जगह अन्नदान किया जा रहा है। पवित्र दीक्षा भूमि देशातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे आणि विदेशातूनही येणारे जे काही बंधू आहेत, जे धम्म बांधव आहेत, उपासक उपासिका आहेत, त्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि संकल्पतर्फे त्यांचं स्वागत करतो। गेल्या 36 वर्षापासून संकल्प अविरत भोजनदान, झोपण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, सगळ्या गोष्टीची व्यवस्था गेल्या 36 वर्षापासून अविरत करत आहे। सतत 3 दिवसाचा आमचा हा उपक्रम असतो। दसऱ्याच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं ज्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन असतो त्याचे 1 दिवसाआधीपासून आमचा हे उपक्रम सुरू होतो आणि दीक्षाभूमीवरून परत जाणाऱ्या शेवटच्या माणसापर्यंत कुणीही उपाशी जाऊ नये याची दक्षता सतत गेल्या 36 वर्षापासून डॉक्टर नितीन राऊत साहेब माजी मंत्री यांच्या नेतृत्वामध्ये अविरत आमची ही आमचा उपक्रम सुरू असतो। धन्यवाद।